रायगढ़च्या इरशाळवाडीमधल्या आपत्तीग्रस्तांना लालबागच्या राजाकडून मदत 29 कुटुंबांना 50,000 डिमांड ड्राफ्ट देणार 22 अनाथ पालकांना 50,000 मदत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल 5 दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर लालबागच्या मंडपामध्ये गणेश भक्तांची गर्दी 5 दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास विविध स्थानकांमध्ये चाकरमान्यांची परतीच्या प्रवासासाठी गर्दी नंदुरबारमधून बसेस गणेशोत्सवासाठी मुंबई आणि कोकणात पाठवल्यानं प्रवाशांचे हाल अनेक बस फेऱ्या रद्द केल्यानं प्रवाशांचा मनस्ताप बुलडाण्यामध्ये सुद्धा जोरदार पावसानं जमिनीची पाणी पातळी वाढली मुसळधार पावसामुळे मस प्रकल्प ओव्हरफ्लो कारेगाव इथल्या पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात पुण्यामधल्या भवानीपेठेमध्ये लिफ्टमध्ये अडकलेल्या लहान मुलाची सुखरूप सुटका स्प्रेडरचा वापर करून लिफ्टचा दरवाजा उघडण्यात अग्निशमन दलाला यश यवतमाळमध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई बेकायदेशीर प्रतिबंधक कीटकनाशक विक्री सुरू असल्याची गोपनीय माहितीच्या आधारावर छापा 20 लाखांचं कीटकनाशक जप्त राष्ट्रीय स्वच्छता दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेवर स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन मध्य रेल्वेच्या विभागामधील कोचिंग आगारातील आणि स्थानकातील निवडक रेल्वे गाड्यांची साफसफाई रक्ताचा कर्करोग थॅलेसिमिया यासारख्या आजारांच्या रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा पुढाकार बोरिवलीमधल्या बोन मॅरो प्रत्यारोपण केंद्रापाठोपाठ आता शिव रुग्णालयामध्ये केंद्र सुरू करण्यात येणार पुण्याच्या वेल्हा तालुक्यामधल्या पाबे घाटामध्ये सलग दुसऱ्या दिवशी दरड कोसळली जेसीबीच्या साह्यानं दरड हटवत रस्ता वाहतुकीसाठी खुला घाटातून जाणं टाळा प्रशासनाचं आवाहन